नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ड या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जे बुद्धिमत्ता चाचणीचे जे प्रश्न विचारले जाणार आहेत त्यावर आधारित महत्त्वाचे अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन आपण या सिरीजमधून घेत आहोत तर आज आपण पाठ क्रमांक तीन पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया क्वेश्चनला क्वेश्चन नंबर एक पासून क्वेश्चन नंबर एक राज रॉजर चर्चपासून दोन किमी उत्तरेला चालत गेला त्यानंतर तीन किमी डावीकडे चालत गेला तेथून तो सहा किमी डावीकडे चालत गेला तर तो चर्चपासून किती अंतरावर आहे आता सुरवातीला पहा रॉजर चर्चपासून दोन किमी उत्तरेला चालत गेला म्हणजे रॉजर सुरुवातीला इथे असणारे तर तो उत्तरेला दोन किमी जात आहे समजा उत्तरेला इथे दोन किमी तो चालला ठीक आहे दोन किमी नंतर त्यानंतर तीन किमी डावीकडे चालत गेला आता डावी बाजू कुकडे असेल त्याचा चेहरा इकडे तर ते, त्याची डावी बाजू इकडे असेल म्हणजे इकडे तो किती किलोमीटर जा जात जातो आहे तीन किलोमीटर इकडे तो किती मिल किलोमीटर आला येते तीन किलोमीटर नंतर काय आहे तेथून तो सहा किमी डावीकडे चालत गेला आता त्याचा चेहरा जो आहे तो इकडच्या दिशेला असेल म्हणजे त्याची डावी बाजू खाली दक्षिणेला असणार आहे आणि डाव्या बाजू डावीकडे किती गेला तो सहा किमी इथून तो असा इथपर्यंत येतोय ठीक आहे इथपर्यंत आला समजा म्हणजे हे झालं सहा किमी मी ठीक आहे नंतर काय म्हटलं तर तो चर्चपासून किती अंतरावर आहे आता इथे चर्च आहे आणि तो सध्या इथे आहे तरी याचा अंतर तुम्हाला इथे काढायचं आहे म्हणजे हे अंतर तुम्हाला इथे आता काढायचं आहे तर इथे लक्ष द्या थोडी रेश थोडी तिरपी झाली माझ्याकडून थोडी पण ही रेस सरळ आहे तर इथे काय होतं आहे इथे काटकोन तया काटकोन त्रिकोण तयार होतो आहे हा ठीक आहे तर इथे तुम्हाला पायथकोरचं प्रमेय वापरून तुम्हाला हे अंतर काढायचं आहे आपण काय म्हणू याला आता याला आपण हा त्रिकोण समजू ए हा बी आणि हा सी आता यांची लांबी कशी घ्यायची आहे या बाजूंची आता ही हा एक प्रकारचा आयात तयार होतोय तर इथली बाजू तीन किलोमीटर आहे तर म्हणजे ही पण काय असणार आहे समोराल समोरील बाजू सारख्या असतात म्हणजे ही पण काय असेल तीन किमी ठीक आहे आता ही पूर्ण किती आहे सहा किमी आणि इथून ते इथपर्यंत ही याच्या बाजूची ही बाजू काय आहे याच्या समोरची बाजू दोन किमी म्हणजे ही इथून तर इथपर्यंत काय असणार आहे दोन किमी असणार आहे म्हणजे याचा अर्थ काय ही पूर्ण जर सहा किमी असेल तर एवढं अंतर ए बीचं अंतर काय असेल चार किमी असेल ठीक आहे आता तुम्हाला ए बी ही बाजू मिळाली बी सी पण मिळाली तर तुम्हाला पात्या प्रेमय वापरून ए सी काढायचं आहे तर पात्या क्रोचं प्रेमय काय सांगतं कर्णाचा वर्ग म्हणजे ए सीचा वर्ग बरोबर पहिली बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा ए बी वर्ग ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग आता इथे फक्त तुम्हाला किमती टाकायचं आहे एबीची किंमत काय ए बी किती चार किलोमीटर तर चार चारचा वर्ग अधिक बी सी किती आहे तीन किमती तीनचा वर्ग चारचा वर्ग सोळा होतो अधिक तीनचा वर्ग नऊ सोळा अधिक नऊ किती होतात पंचवीस होतात आणि इकडे काय ए सी वर्ग तर दोन्ही बाजूंचं तुम्हाला काय करायचं आहे वर्गमूळ घ्यायचं आहे वर्गमूळ जर घेतलं तर ए सी बरोबर काय मिळेल तुम्हाला पाच कारण की पंचवीस कोण पंचवीसचं वर्गमूळ काय मिळतं तुम्हाला पाच तर एसी बरोबर पाच म्हणजेच काय रॉजर चर्च पासून किती अंतरावर असेल पाच किमी अंतरावर तर उत्तर काय असेल ऑप्शन नंबर डी हे तुमचं करेक्ट आन्सर असेल क्वेश्चन नंबर दोन विधान पहिलं विधान पहा सर्व हुशार आनंदी असतात आणि दुसरं विधान हे मोहन आनंदी आहे हे दोन विधान दिलेले आणि त्यावरून अनुमान पहा काय दिलेले आहेत पहिलं अनुमान मोहन हुशार आहे आणि दुसरे मोहन हुशार नाही आता पहिलं हे अनुमानाचे एक डायग्राम पा मोहन हुशार आहे आता इथे मोहन घेतला आपण आणि तो कसा आहे हुशार आहे त्याचं एक सर्कल घेतलं आणि नंतर तो कसा आहे आनंदी मोहन आनंदी आहे आपल्याला दिलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीने मोहन हा इथे आला आहे कारण की सर्व हुशार आनंदी असतात तर हुशारमध्ये मोहन येतोय आणि तो हुशार आहे आणि हुशार असल्यामुळे तो आनंदी असेल म्हणजे ही एक पॉसिबिलिटी होऊ शकते आता दुसऱ्या पॉसिबिलिटी असं पण सांगितलं इथे काय म्हणलंय मोहन आनंदी आहे आणि इथे काय म्हटले या अनुमानामध्ये मोहन हुशार नाही ठीक आहे आता इथे हुशारचा गट घेतला आणि हा मोहन घेतला आणि हे सर्व कशी आनंदी का कारण इथे म्हटलेलं आहे मोहन आनंदी आहे पण अशी काही कंडिशन नाही ना की मोहन जरी हुशार जरी नसेल तरी तो आनंद राहू शकत नाही म्हणून ठीक आहे कारण इथे मोहन तर आनंदी आहे म्हणजे अशी काही कंडिशनच नाही आपल्याला की प्रत्येक हुशा, रा हुशार प्रत्येक व्यक्ती आनंदी राहणारा हुशारमध्येच असायला पाहिजे अशी पण काही कंडिशन नाही आहे ठीक आहे जरी इथे म्हटलं आहे सर्व हुशार आनंदी असतात पण असं कुठं म्हटलं आहे तुम्हाला की इथे प्रत्येक ज ज आनंदी व्यक्ती हा प्रत्येक हुशाराचा असेल म्हणून असं पण काही नाही मग त्याच्यामुळे एक तर ही कंडिशन होऊ शकते किंवा ही कंडिशन होऊ शकते म्हणजे दोन्हीपैकी कुठलं तरी एक सत्य असणार आहे तर अशा प्रकारचं ऑप्शन कुठे ऑप्शन नंबर सी पहिलं किंवा दुसरं सत्य तर ऑप्शन नंबर सी हे तुमचं करेक्ट आन्सर असेल क्वेश्चन नंबर तीन मुला मुलींच्या रांगेत सलील पहिला असून तो असून मोना शेवटची आहे बेला बरोबर मध्या उभी आहे गिरीश बेलापासून पाचवा मोनापासून सातवा आणि सलीमपासून पंधरावा आहे तर रांगेत एकूण किती मुलं आहेत मुले मुली आहेत तर हे आपण दोन पद्धतीने सोडू शकतो मी अगोदर रेग्युलर पद्धत सांगतो आणि नंतर शॉर्ट ट्रिक सांगतो यावरती ठीक आहे तर इथे काय म्हटलंय मुला मुलींच्या रांगेत सलील पहिला आहे तर इथे आपण काय करू इथे सलील घेऊन टाकू सुरुवातीलाच सुलील सुलील हा एकदम पहिलाच आहे ठीक आहे नंतर काय म्हटलं आहे असून मोना शेवटची आहे तर इथे आपण मोना घेऊन टाकू मोना कशी शे, शेवटची ठीक आहे नंतर काय म्हटलं आहे यामध्ये बेला बरोबर मध्यावर उभी आहे म्हणजे सर्वात मध्ये कोण असणार आहे इथे इथे बेला असणार आहे इथे बेला घेतला आपण ठीक आहे नंतर काय म्हटलंय बेला बरोबर मध्यावर उभी आहे गिरीश बेलापासून पाचवा गिरीश जो आहे तो बेलापासून कितवा आहे पाचवा आहे तर इथून पहा एक दोन तीन चार पाच तरी ते इथे असणारे गिरीश ठीक आहे नंतर काय म्हटलंय गिरीश बेलापासून पाचवा मोनापासून सातवा तर या मोनापासून तो कितवा असणार सातवा म्हणजे पहा एक दोन तीन चार पाच सहा आणि ह्या सातवा हो याच्यावर आला दो ठीक आहे या पद्धतीने आणि सलीमपासून पंधरावा असणार तो इकडून सलीमपासून तो पंधरावा येणार आहे तर रांगेत एकूण किती मुले मुली आहेत आता इथे पहा बेला मध्यावर म्हणजे इकडे किती मुलं असणार आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा इकडे दहा असतील म्हणजे इकडे पण किती असणार आहेत दहा कारण बेला बरोबर मध्यभागी आहे आणि हे दहा आणि हे दहा आणि एक बेला असे असे मिळून किती होतात दहा अधिक दहा अधिक एक म्हणजे हे किती होतात एकवीस तर असे एकूण मुलं मुले किती आहेत एकवीस ऑप्शन नंबर सी हे तुमचं करेक्ट आन्सर असेल आता दुसरी पद्धत पहा आता हे तुम्हाला जास्त कन्फ्यूज करण्यासाठी दिलेले डायरेक्ट हेच पाहिजे तुम्हाला गिरीश हा बेलापासून पाचवा आहे आणि मोनापासून सातवा आहे मोना, मोना शेवटची मोनापासून सातवा आहे आणि सलीलपासून पंधरावा म्हणजे पहिल्यापासून आणि जो शेवटचा आहे त्यांच्यापासून ते त्याची आकडेवारी इथे सांगितलेली मनापासून कितवा आहे तो सातवा आहे आणि सलीमपासून पंधरावा तर इथे काय करायचं तुम्हाला सात अधिक पंधरा करायचं आहे आणि याच्यातून एक वजा करायचं आहे ठीक आहे याच्यातून एक जर वजा केला तर किती मिळते तुम्हाला सात आणि पंधरा किती होतात बावीस बावीसमधून एक गेल्यानंतर किती होतात एकवीस तर अशा पद्धतीने तुम्हाला याचा अँसर काढायचं आहे ठीक आहे क्वेश्चन नंबर चार प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा आता इथे तुम्हाला दिलेलं आहे एक्स व्ही एस ओ आणि इथे प्रश्नचिन्ह दिलेले आहे इथलं अल्फापेट तुम्हाला शोधायचं आहे आता इथे तुम्हाला ए बी सी डी मी लिहून घेतलेली सुरुवातीला आपण या अल्फापेटमध्ये काय संबंध आहे तो आहे आणि त्यानुसार इथे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कुठलं अल्फापेट येणार आहे ते आपल्याला इथे शोधायचं आहे आता इथे बा इथे एक्स आहे एक्सनंतर एक व्ही आलेलं आहे तुम्ही जर याच्या उलट जर गेलात एक दोन दोन पदे जर मागे गेला म्हणजे वजा दोन जर केलं तर तुम्हाला व्ही मिळतो आहे वजा दोन केलं तर तुम्हाला व्ही मिळतो नंतर पहा एस आलेलं आहे नंतर पहा एक दोन तीन म्हणजे याच्यामध्ये जर वजा तीन केले तर तुम्हाला यस मिळतं नंतर हे उलट यायचं आहे तुम्हाला नंतर एक दोन तीन नंतर कोणी ओ आहे ना एक दोन तीन चार इथे वजा चार करा म्हणजे तुम्हाला ओ मिळणार नंतर कोणी आता इथे पहा वजा दोन वजा तीन वजा चार म्हणजे वाढत चाललं आहे ही संख्या ठीक आहे आणि त्याला वजा द्यायचे नंतर इथे कोण असणार मग वजा पाच व पासून पाहिजे एक दोन तीन चार पाच म्हणजे इथे कोण आहे जे हे अल्फाबेट असायला पाहिजे तर तुमचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन नंबर सी जे तिथे यायला पाहिजे क्वेश्चन नंबर पाच जर सी यू टी बरोबर एक्स एफ जी तर वाय ई e, एस बरोबर काय आता इथे पहा मी इथे अगोदर काय केलेलं आहे इथे ए बी सी डी लिहून घेतली आहे एमपर्यंत आणि परत तिथून उलटी ए बी सी डी लिहून घेतलेली आहे एन ओ पी या पद्धतीने जेडपर्यंत आता तुम्हाला यामध्ये जो संबंध आहे तो संबंध इथे पण लावायचा आहे आता यामध्ये पहा संबंध काय तर इथे सी समोर एक्स आलेले आहे तर कसं आलेलं आहे इथे पहा सी एक्स सीच्या अपोजिट जे अल्पा बीड आहे ते इथे आलेलं आहे नंतर यू पहा यूच्या अपोजिट ॲप येतं इथे यूच्या अपोजिट कोणी ॲप आहे मग म्हणून इथे एप घेतले नंतर टीचे ऑपोजिट पा कोण येतं तर टीच्या अपोजिट अपोजिट जी आलेले e, तर इथे जी घेतलेले त्याचप्रमाणे वाय ई एससाठी पा काय येतं तर वायच्या अपोजिट बी आहे म्हणजे इथे काय येणार आहे बी नंतर ईच्या अपोजिट व्ही आहे तर इथे काय घ्यायचं आहे तुम्हाला व्ही घ्यायचं आहे नंतर एसच्या अपोजिट काय येते एच आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एच घ्यायचं आहे म्हणजे बी व्ही एच हे तुमचं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर बी तुमचं करेक्ट आन्सर क्वेश्चन नंबर सहा आदित्यच्या घराचा दरवाजा पूर्ण दिशेला आहे त्याच्या घराच्या मागच्या बाजूने तो सरळ पन्नास मीटर गेला आणि उजवीकडे वळून पुन्हा पन्नास मीटर गेला तेथून तो डावीकडे वळला आणि पंचवीस मीटर चालून थांबला तर आता आदित्य सुरुवातीच्या ठिकाणापासून कोणत्या दिशेला आहे आता इथे सुरुवातीला काय सांगितलं की आदित्यच्या घराचा दरवाजा पूर्ण दिशेला आहे आता घराचा दरवाजा जर पूर्ण दिशेला असेल तर त्याची मागची जी बाजू असेल ती पूर्ण ती पश्चिम दिशेला असेल पूर्णच्या उलट काय असते पश्चिम दिशा असते तर मग त्याच्या घराच्या मागच्या बाजूने तो सरळ पन्नास मीटर गेला म्हणजे याचा अर्थ काही तो पश्चिमेला पन्नास मीटर जाणार आहे तरी ते पाहिजे त्याचं जे घर आहे तर याच्या घराच्या मागच्या साईडला म्हणजे पश्चिम दिशेला तो पन्नास मीटर सरळ जातो आहे आता इथपर्यंत तो पन्नास मीटर चालून आला समजा हे झालं तुमचं पन्नास मीटर ठीक आहे नंतर काय म्हटलं आहे आणि उजवीकडे वळून पुन्हा पन्नास मीटर गेला त्याचा चेहरा जर इकडे असेल तर उजवी बाजू वरच्या साईडला असेल ठीक आहे म्हणजे वरच्या साईडला तो किती मीटर जातो आहे पन्नास मीटर समजा इथपर्यंत तो आला आहे तर इथे पन्नास मीटर आणि नंतर काय म्हटलं आहे परत उजवीकडे वळून पुन्हा पन्नास मीटर गेला तेथून तो डावीकडे वळला आणि पंचवीस मीटर चालून थांबला आता इथं तो समोर इथं डावी बाजू इकडे असणार त्याची या साईडला म्हणजे तो इकडे डाव्या बाजूला किती जातो आहे पंचवीस मीटर म्हणजे इथपर्यंत तो येणार असा तर हे किती होतं आहे पंचवीस मीटर ठीक आहे आणि नंतर काय विचारलंय तुम्हाला तर आता आदित्य सुरुवातीच्या ठिकाणापासून कोणत्या दिशेला आहे सुरुवातीचं ठिकाणी हे आहे तर इथून तो कोणत्या दिशेला आहे तो तुम्हाला इथे सांगायचं आहे आता तो कुठे या ठिकाणी ठीक आहे तर आता तुम्हाला सांगायचं आहे तो कुठल्या दिशेला आहे तर इथे मी दिशा लिहून घेतलेलं आहे तर इथे बघा या पद्धतीने जर रेषा ओढल्या आपण तर इकडे पूर्व ही पश्चिम ही उत्तर ही दक्षिण आणि हे तिरप जातं आहे परत अशा पद्धतीने वाई वाई तर इकडे तिरपी कोणती दिशा आहे इकडे या साईडला तर इकडे पहा इथे वायव्य ही दिशा आहे म्हणजे तो कुठल्या दिशेला असणार आहे वायव्य वायव्य तर यामध्ये ऑप्शन कुठला असेल ऑप्शन नंबर सी हे तुमचं करेक्ट आन्सर असेल क्वेश्चन नंबर सात विसंगत घटक ओळखा आता यामधील तुम्हाला विसंगत घटक ओळखायचा आहे तर यामध्ये काय केलेलं आहे यामध्ये जे पहिले अंक आहेत सगळ्यांची तर यांची बेरीज तुम्हाला करायची तर इथे चार, चार आणि दोन होतात सहा इथे चारन चार होतात आठ इथे सहा दोन आठ आणि इथे आठ आणि चार बारा आणि नंतर काय करायचं आहे तुम्हाला आता इथे काय करायचं आहे ह्याचा हा जो दुसरी दुसरी संख्या आहे ते इथे काय करायचं तुम्हाला या संख्येतील दोन्ही अंकांची बेरीज करायची आणि त्याची दुप्पट करायची दोन अधिक एक किती होतात तीन आणि तीन दोन्ही किती होतात सहा तर हे बरोबर याच्यासोबत मॅच होते नंतर पहा इथे पहा या दोघांची बेरीज करा दोन आणि दोन किती होतात चार आणि त्याची दुप्पट आठ तर इथे ते आठ मिळते तुम्हाला इथे पण तसंच करायचं आहे तुम्हाला दोन आणि तीन किती होतात पाच पाच पाचची दुप्पट दहा ते इथे दहा येतात तर हे दोघं मॅच होत नाही आणि इथे बघ इथे मॅच होतात पहा दोन आणि चार किती होतात सहा सहाची दुप्पट बारा तर हे पण मॅच आहे म्हणजे सर्वात वेगळा ऑप्शन कुठला आहे ऑप्शन नंबर सी हा तुमचा वेगळा ऑप्शन आहे म्हणजे तुमचं करेक्ट आन्सर काय असणार आहे ऑप्शन नंबर सी क्वेश्चन नंबर आठ खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत हे तुम्हाला इथे काढायचे आता अशा प्रकारच्या आकृतीत तुम्हाला काय करायचं एक ट्रिक वापरत असतो आपण प्रत्येक जो पोर्शन असतो जो भाग असतो त्याला आपण नंबरिंग करून घेत असतो तर इथे तुम्हाला नंबरिंग करून घ्यायची आता इथे दोन भाग वेगवेगळ्या पद्धतीने आलेले तर याला अशी उभ्या पद्धतीने नंबरिंग करून आलेली आणि याला आडव्या पद्धतीने एक दोन आणि तीन आता इथे काय करायचं आहे इथे ऑलरेडी एक आलेला आहे तर तुम्हाला तो परत परत इकडे पण घ्यायचा नाही इथे ऑलरेडी एक घेतलेला आहे कारण की हा एक त्रिकोण तयार होतो आणि हा एक त्रिकोण हा एक त्रिकोण म्हणजे त्याचे भाग पडलेले आहेत इथे दोन म्हणा याला याला तीन म्हणा आणि याला चार म्हणायचा या। आता तुम्हाला सर्वांची बेरीज करायची डायरेक्ट एकूण बेरीज किती मिळणार तुम्हाला आता सुरवातीला या त्रिकोणातली बेरीज करू एक अधिक दोन अधिक तीन एक अधिक दोन अधिक तीन अधिक आता यांची आता इथे एक तुम्ही ऑलरेडी एकदा घेतलेला आहे तर परत तुम्हाला तो घ्यायचा नाही तर इथे फक्त कोण राहणार मग दोन अधिक तीन अधिक चार दोन अधिक तीन अधिक चार किती मिळतात एक अधिक दोन तीन तीन आणि तीन किती होतात सहा अधिक दोन आणि तीन पाच पाच आणि चार नऊ आणि सहा नऊ किती होतात पंधरा तर अशा पद्धतीने तुम्हाला एकूण त्रिकोण किती मिळतील पंधरा ऑप्शन नंबर सी हे तुमचं करेक्ट ॲन्सर असेल क्वेश्चन नंबर नऊ वडिलांचे वय मुलाच्या वयाचे तिप्पट आहे बारा वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल तर वडील व मुलांची आजची वय काढा वडील आणि मुलांचे तुम्हाला आजची वय काढायची इथे पहा आता काय करायचे सुरवातीला आपण काय म्हणू समजा मुलाचे वय आपण एक्स मानू समजा मुलाचे आजचे वय एक्स आहे जर मुलाचे आजची वय एक्स असेल तर वडिलांची काय असेल मग वडिलांची आजचे वय त्यांचे काय असणार आहे कारण मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे त्यांची वय तर मुलाचे एक्स आहे तर त्यांची किती असणारे तीन एक्स ठीक आहे आणि बारा वर्षानंतर काय अस किती असेल मग बारा वर्षानंतर मुलाची वय असेल एक्स अधिक बारा आणि वडिलांचे किती असेल तीन एक्स अधिक बारा आणि तुम्हाला एक नंतर कंडिशन दिलेली आहे बारा वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे तसं मग वडिलांचे बारा वर्षानंतरचे वय किती तीन एक्स अधिक बारा हे कशाच्या बरोबर इथे मुलाच्या वयाच्या दुपटीच्या तर इथं काय करायचं दोन घ्यायचे दोन गुन्ह्याला काय करणार तुम्ही एक्स अधिक बारा कारण इथे दुप्पट करायची तुम्हाला आता या समीकरणाला सोडवा आणि एक्सची किंमत काढा तर इथे काय मिळेल तुम्हाला दोन या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा दोन बे एक दोन गुन्ह्याला एक्स किती होतात दोन एक्स अधिक दोनने बाराला जर गुंडलं तर किती मिळतं तुम्हाला चोवीस मिळतात आणि इकडे किती तीन एक्स अधिक बारा आता तुम्हाला काय करायचं आहे टर्म इकडे डाव्या साईडला घेऊन जाऊ आणि बारा डा उजवीकडे घेऊन येऊ म्हणजे इथे काय मिळेल तीन एक्स हे काय होतील वजा दोन एक्स बरोबर हे बारा इकडे येतील इथे किती चोवीस आणि वजा बारा तीन एक्स वजा दोन एक्स किती मिळतात फक्त एक्स मिळेल तुम्हाला आणि चोवीसमधून बारा गेल्यानंतर बारा म्हणजे एक्सची किंमत किती मिळते बारा म्हणजे याचा अर्थ काय की मुलाचे आजचे वय किती मिळते तुम्हाला बारा मिळते आणि वडिलांचे किती त्या मुलाच्या वयाच्या तिप्पटी म्हणजे तीन एक्स गुणेला तीन एक्स बरोबर किती मिळतील तुम्हाला तीन गुन्हेला एक्सची किंमत किती बारा म्हणजे एक छत्तीस म्हणजे वडिलांचे वय किती मिळते तुम्हाला छत्तीस तर बारा वडिलांची वय छत्तीस आणि मुलांचे वय बारा असा ऑप्शन कुठला आहे छत्तीस बारा ऑप्शन नंबर ए हे तुमचं करेक्ट आन्सर असेल ठीक आहे किंवा तुम्ही ऑप्शनमधून सुद्धा शोधू शकले असता इथे इथे तुम्हाला मुलांचे वय शोधायचे होते आणि त्याची तिप्पट आहे का वडिलांची वय ते पाहायचे होते फक्त इथे आता इथे बघा बारा आहे मुलांची वय आणि बाराची जे तिप्पट केली तुम्हाला छत्तीस मिळतात वडिलांची वय तर अशा पद्धतीने तुम्ही शोधू शकले असता क्वेश्चन नंबर दहा दोनशे गुणेला दोन भागेला चार अधिक सहा गुणेला दोन भागेला दोन बरोबर किती आता हे तुम्हाला कंचे बागोबेनुसार सोडवायचे तर यामध्ये सुरुवातीला तुम्हाला काय करावं लागेल जे कंसात आहे त्याला तुम्हाला अगोदर सोडवावं लागेल दोनशे गुणेला दोन म्हणजे किती होतात तिथे चारशे होतात चारशे आणि नंतर किती येत भागाकार तर याला या पद्धतीने लिहून घेऊ भागेला चार ठीक आहे नंतर किती अधिक सहा नंतर गुणेला आहे आणि दोन भागेला दोन करायचे तुम्हाला इथे ठीक आहे यानंतर आपण काय करत असतो भागाकार करत असतो इथे भागाकार करा या चारने जर चारशेला जर भागलं तर इथे किती मिळतं तुम्हाला शंभर मिळतील म्हणजे इथे किती किती राहणार आहे इथे शंभर अधिक हे दोन या दोन सोबत कॅन्सल होणार म्हणजे इथे फक्त किती राहतील सहा राहतील आणि शंभर अधिक सहा किती होतात एकशे सहा हे तुमचं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर सी बी हे तुमचं करेक्ट आन्सर क्वेश्चन नंबर अकरा दोन संख्या चार एक्स व सहा एक्स असून यांचा मसावी सोळा आहे व लसावी शहाण्णव आहे तर एक्स बरोबर किती आता इथे तुम्हाला दोन संख्या दिलेल्या आहेत चार एक्स आणि सहा एक्स ठीक आहे आणि त्यांचा मसावी दिलेला आहे आणि लसावी तर अशा वेळेस तुम्हाला ची किंमत काय ते विचारलेले तर अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये तुम्हाला काय करायचंय हे फॉर्म्युला वापरायचं आहे दोन संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुन्ह्याला काय करायचंय लसावी आहे हा फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे आणि दोन संख्याचा गुणाकार दोन संख्या कुठल्या फोर एक्स आणि चार एक्स आणि सहा एक्स तर त्यांचा गुणाकार चार एक्स गुणेला सहा एक्स बरोबर मसावी किती दिलेला आहे सोळा दिलेला आहे तुम्हाला आणि लसावी किती दिलेला आहे शहाण्णव तर इथे बघा यांचा जर गुणाकार केला चार गुणेला सहा किती तर चोवीस होतात आणि एक गुणेला एक्स एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स वर्ग बरोबर किती मिळतात याला असंच असं आसा ठेवा सोळा गुणेला शहाण्णव ठीक आहे नंतर तुम्हाला कॅन्सल करायला सोपं जाईल आता तुम्हाला एक्स स्क्वेअर घ्यायचा एका साईडला हे चोवीस इकडे जाऊ द्या डा उजव्या बाजूला म्हणजे हे याला करत जातील म्हणजे इथे किती मिळते तुम्हाला सोळा गुणेला शहाण्णव भागेला चोवीस इकडे येतील आता चोवीसने शहाण्णवला भाग जातो चोवीस एक चोवीस चोवीस चोक किती होतात शहाण्णव आणि शेवटी किती होतात सोळा गुणेला चार किती होतात सोळा चोक चौसष्ट आता इथे किती होतात एक्स स्क्वेअर यालाच काय लिहू शकतो तुम्ही हा एक्स स्क्वेअर बरोबर चौसष्ट कोणाचा वर्ग आहे आठचा वर्ग म्हणजे आठ वर्ग आणि यांचं जर वर्ग मूळ घेतलं तर म्हणजे तुम्हाला फायनल काय मिळतं एक्स बरोबर आठ म्हणजे इथे एक्सची किंमत किती मिळते तुम्हाला आठ तर तुमचं आन्सर काय असणार आहे ऑप्शन नंबर सी हे करेक्ट आन्सर असेल क्वेश्चन नंबर बारा वीस मजूर सात दिवसात चौदाशे सायकल तयार करतात तर आठ मजूर तीन दिवसात किती सायकल तयार करतील आता ज्यावेळेस काम सारखे राहते त्यावेळेस आपण डायरेक्ट काय करत असतो पहिल्या गटातील जेवढं काही संख्या दिले त्यांचा गुणाकार बरोबर दुसऱ्या गटातील संख्यांचा गुणाकार तर इथे पण जवळपासच करायचं आहे पण इथे तुम्हाला काम वेगवेगळं दिलेलं आहे तर तुम्हाला हा फॉ इथे काय करायचं आहे एक फॉर्म्युला वापरायचा आहे आज समजा मजूरसाठी काय करायचं आहे तुम्हाला यम वन म्हणायचं आहे आणि दिवसांसाठी यम वन गुन्हेला डी वन गुन्हेला आणि इथे तुम्हाला सायकल दिलेलं आहे ठीक आहे इथे फक्त तुम्हाला मजूर आणि दिवसांची संख्या आहे आणि जे काम दिलेलं आहे त्याला डब्ल्यू एन वर्क म्हणून त्याला डब्ल्यू वन आणि दुसऱ्या गाड्यात काय यम टू म्हणायचं मजुरांची संख्या आणि दिवस दिलेले समजा ते ड्यू टू आणि जे काम आहे त्याला काय म्हणायचं तुम्हाला डब्ल्यू टू म्हणायचं आहे ठीक आहे आता इथे तुम या फॉर्म्युलानुसार आपल्याला जायचं आहे पहिला जो गट आहे त्याच्यामध्ये वीस मजूर आहे तो वीस घ्यायचे तुम्हाला वीस गुन्हेला दिवस किती सात दिवस आहेत आणि भागाकारात काय करायचं आहे काम म्हणजेच काय किती सायकल तयार करत आहेत चौदाशे सायकल तर इथे काय करायचं तुम्हाला चौदाशे सायकल घ्यायचे आणि कशाच्या बरोबर इथे दुसऱ्या गटात काय आठ माणसं आहेत आठ माणसं इथे घेणार तुम्ही यम टूचे आणि दिवस किती दिलेले तीन दिवस दिलेले गुन्ह्याला तीन आणि किती सायकल तयार करते म्हणजे काम काढायचं आहे तुम्हाला तर इथे डब्ल्यू टू म्हणू याला आपण ठीक आहे तर इथे तुम्हाला डब्ल्यू टूची व्हॅल्यू काढायची तर इथे काय करायचं आहे तुम्हाला आता आता आपण डब्ल्यू टू एका साईडला घेऊन जाऊ हे डब्ल्यू टू इकडे घेऊन जाऊ एक काम करू हे चौदाशे इकडे येतील आणि वीस गुन्हेला सात इकडे येतील ठीक आहे तर इथे डब्ल्यू टू बरोबर किती मिळणार तुम्हाला डब्ल्यू टू बरोबर आता इथे चौदाशे वरती येतील बघा इथे चौदाशे गुन्हेला हे आठ गुन्हेला तीन आठ गुन्हेला तीन जशीच्या तसे तशी ठीक आहे आणि ही ही जी संख्या वीस गुन्हेला सात ती इकडे येणार वीस गुन्हेला सात ठीक आहे इथे अंशात आहे इकडे आल्यानंतर या साईडला आल्यानंतर ती छेदामध्ये जाईल आणि ही डब्ल्यू टू इकडे आल्यानंतर अंशात येईल ठीक आहे इथे काय मिळतील तुम्हाला आता एक, एक हे चौदाशे जसेचे तसे ठेवू आपण चौदाशे एक गुन्हेला आठ त्रिक होतात चोवीस आणि इकडे वीस गुन्हेला सात म्हणजे किती होतात एकशे चाळीस ठीक आहे आता एकशे चाळीस एक एकशे चाळीस आणि हा शून्य म्हणजे हे दहा मिळतात तुम्हाला आणि दहा गुन्हेला दोनशे सॉरी दहा गुन्हेला चोवीस म्हणजेच किती होतात दोनशे चाळीस म्हणजे तुम्हाला किती सायकल तया तयार करता येतील आठ मजूर असतील तीन दिवसात किती सायकल तयार करता येईल दोनशे चाळीस तर तुमचं करेक्ट आन्सर काय असणार आहे ऑप्शन नंबर बी दोनशे चाळीस हे तुमचं करेक्ट आन्सर असेल तर अशा पद्धतीने आजचे आपले बारा क्वेश्चन कंप्लीट झालेले आहेत तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद